एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। कोरोनावरील लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला चीनी हॅकर्सनी लक्ष्य केल्याची बाब उघड झाली आहे। रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार चीनी सरकारचा पाठिंबा असलेल्या हॅकर्सनी भारतात कोरोनाची लस बनवणाऱ्या या दोन कंपन्यांना लक्ष्य केले। चीनी हॅकिंग ग्रुप APT10 ने भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या IT इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्रुटींचा फायदा घेत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा दावा सायफर्मा या सायबर इंटेलिजन्स कंपनीनं केलाय। आणि APT10 या चीनी हॅकिंग ग्रुपला स्टोन पांडा म्हणून हे ओळखलं जातं। भारतीय कंपन्यांवर आघाडी मिळवण्याच्या हेतूनं हा हल्ला केला गेला। APT10 हा हॅकिंग ग्रुप चीनच्या मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीसोबत काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईची बत्ती गुल होण्यामागे सायबर हल्ला असल्याची बाब समोर आली आहे। रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अनालिसिस या अमेरिकी कंपनीनं तसा अहवाल दिलाय। तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलच्या तपासातूनही हीच बाब उघड झाली होती। सायबर सेलचा हा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द केलाय। रेकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी अमेरिका त्यांनी जो जे फाइंडिंग आहे त्यांचं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईमध्ये मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे मॉलवेअर मधल्या काळामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयास त्या निमित्तानं झालेला आहे अशा पद्धतीचं फाइंडिंग त्यांनी 28 फेब्रुवारीला म्हणजे काल त्यांनी आपलं दिलं।